ग्रामीण क्षेत्रों के लोगों को पेड़ की तोड़ ना हो इसलिए घरगुती गैस सिलेंडर पर सब्सिडी मिलती है। इसमें कुछ सरकार और कुछ वन विभाग का योगदान रहता है, मगर वन विभाग की ओर से दी जाने वाली सब्सिडी में लाखों रुपए घोटाले का आरोप चिकना गांव के लोगों ने लगाया है। महाराष्ट्र के वन जीवन बचे इसी मुख्य उद्देश्य से सरकार की ओर ग्रामीण क्षेत्रों में सब्सिडी पर घरगुती गैस सिलेंडर की सुविधा उपलब्ध कराई गई है। इस सब्सिडी में कुछ हिस्सा सरकार और कुछ हिस्सा वन विभाग का होता है, मगर वन विभाग की ओर से मिलने वाली सब्सिडी लोगों तक नहीं पहुंच रही है, ऐसा आरोप गांव चिकना गांव के लोगों ने लगाया है। तर वन विभागाकडून आम्ही जंगलगावचे रहिवासी असल्यामुळे आम्हाला 75% सब्सिडीवर सिलेंडर भरून मिळत असते आणि ते सिलेंडर भरताना आम्हाला जनवन समितीचे जे अध्यक्ष आहेत श्री तुळशीदास कळंबे यांनी आम्हाला कमी पैसे नगद रूपाने दिलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला 100 ते 150 रुपये कमी मिळाले आहेत आणि याची तक्रार आम्ही वन परिक्षेत्र अधिकारी कुही यांना दिली, त्यानंतर विभागीय वन अधिकारी कस्तुरचंद पार्क नागपूर इथे पण दिले आहे आणि प्रधान मुख्य वनरक्षक नागपूर महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सुद्धा दिलेली आहे, परंतु त्यांनी अजूनपर्यंत आमच्या या तक्रारीची ठोस चौकशी केलेली नाही। आमच्याकडे माहिती अधिकाराचे पुरावे आहेत, त्यांचीसुद्धा आम्हाला सहानिशा केलेली नाही, त्यामुळे आम्हाला असं वाटते की आमच्या सर्व पुरावे असूनही आमचं कुठंतरी प्रकरण दडतं आहे, त्यामुळे आम्हाला या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आम्ही हे पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। सरासरी दर महिन्याला 30% तरी भ्रष्टाचार झाला आहे आणि जर जुलै 2021 ते जुलै 2022 येतपर्यंतचा माझ्याकडे माहिती अधिकारात रेकॉर्ड आहे त्यानुसार किमान 3 लाखाचा तर भ्रष्टाचार शुद्ध झालेला आहे। या भ्रष्टाचारामध्ये अधिकारी तर नाही, परंतु स्वतः जे जनवन समितीचे अध्यक्ष आहेत स्वतः उपसरपंच आहेत आणि त्यांनीच हा अनधिकृत सह्या घेत किंवा कमी पैसे देत हा भ्रष्टाचार केलेला आहे। हो, यामध्ये वन विभागाची भूमिका निश्चित संशयास्पद आहे, कारण ज्या जनवन समितीची निवड ही फक्त ग्रामसभेतच व्हायला पाहिजे ती त्यांनी मासिक सभेमध्ये झालेल्या ठरावाला मंजुरी दिली, परंतु त्यावेळी जो काळ होता तो कोरोनाचा जरी असला तरी प्रत्येक समितीला हा कोरोना काळात कालावधी वाढीव मिळाला आहे। त्यावेळेस पदभार होता त्यांच्याकडे, ती वन परिक्षेत्र अधिकारी कुही होते। यामध्ये गॅस एजन्सीचा सहभाग म्हणजे कसा आहे की हे जे चेक देतात त्यांना ते 200 सिलेंडरचा चेक देतात, 150 सिलेंडर जातात, त्यामुळे उरलेले जे 50 सिलेंडर आहेत त्यांचा जो पैसा आहे यांच्या खात्यात वापस करण्यामागे गॅस एजन्सीचा हात आहे। यामध्ये श्री गॅस एजन्सी उमरेड आहे, आम्ही त्यांना वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत, त्यांना सांगितलं आहे की आमची सबसिडी ही अकाउंटलाच 75% झाली पाहिजे, त्यामुळे आमच्याकडे सर्व रेकॉर्ड राहील, परंतु ते तसं करू शकले नाही। उलट गावात वाद भडकवण्याच्या हेतूने अध्यक्षाशी मिळून त्यांनी एकदा सभा लावून आम्हाला धमकीस्तर मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ते त्यांचा प्रयत्न चुकलेला होता। माझ्या गावाची लोकसंख्या 1248 मागच्या जनगणनेनुसार आहे आणि जवळपास 339 कनेक्शन त्यांनी जुने दिले होते आणि आता 40 कनेक्शन दिलेले आहे, तसे 379 कनेक्शन माझ्या गावामध्ये हल्ली आहेत। आता आमची मागणी हे आहे की जो आतापर्यंतचा आमचा भ्रष्टाचार गावामध्ये झालेला आहे त्यांच्यामध्ये यांचे जसं आतापर्यंत त्यांनी फक्त 20 सिलेंडर उचललेले आहेत, परंतु यांचा 30 सिलेंडरचा कोटा पूर्ण झाला म्हणून यांना सबसिडीपासून वंचित केलेल्या अशा लोकांचे बरेच लोक आहेत की ज्यांचे अनधिकृत सिलेंडर चढवून त्यांचा कोटा संपवण्याचा प्रयत्न आहे। सर्वांना नियमित सबसिडी बँक अकाउंटला मिळावी 75%, अशी आमची मागणी आहे आणि ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।